नमस्कार, मी प्रियंका आणि आज आपण समजून घेणार आहोत नुकतेच शाळेत जायला सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांची गणन पूर्व तयारी कशी करून घ्यायची। गणन पूर्व तयारी म्हणजे गणिताचा अभ्यास समजून घेण्याच्या अगोदरची तयारी किंवा गणिताचा अभ्यास करण्यापूर्वीची ही तयारी। ही तयारी करत असताना तुम्हाला माहिती असेल की ह्या वयातील विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न पडत असतात, खूप साऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात, पण ह्या गोष्टी समजून घेत असताना बऱ्याचदा त्यांना मोठ्या व्यक्तींचीही गरज पडते। तर हीच गरज गणनपूर्व तयारी करत असताना विद्यार्थ्यांना पडते। गणनपूर्व तयारी करत असताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करत, चित्रांचा वापर करत जर शिकवलं तर समजून घेणं सोपं जातं। कारण या वयातील विद्यार्थ्यांना जर फक्त तोंडाने सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गोष्टी समजून घेणे अवघड जाते किंवा त्या गोष्टी इमॅजिन करता येत नाहीत। म्हणून जर आपण प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करत करत विद्यार्थ्यांना शिकवलं तर त्यांना गोष्टी समजून घेणं, त्यांचा अनुभव घेत घेत शिकणं सोपं जातं। मागील पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना वस्तू लहान असतात, मोठ्या असतात, एका वस्तूपेक्षा दुसरी वस्तू लहान असते हे समजून सांगितलं आणि त्यासाठी आपण भरपूर साऱ्या घरातील वस्तूंचा वापर केला, चित्रांचा वापर केला। त्याच पद्धतीने आज आपण विद्यार्थ्याला समजून सांगणार आहोत मागे आणि पुढे। उदाहरणार्थ आता मी जिथे बसली आहे तर मी म्हणू शकते की मी भिंतीच्या पुढे बसली आहे। त्याच पद्धतीने या चित्रात जर तुम्ही बघितलं तर पडद्या मागे एक मुलगी आहे तर पडद्याच्या पुढे एक मुलगी आहे। तर अशाच वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत आपण विद्यार्थ्यांना हा कृतीसंच शिकवणार आहोत। चला तर मग कृतीसंचामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करा आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।